नमस्कार, प्रणिता रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मी आजच्या जेवणामध्ये मस्तपैकी छोल्याची भाजी बनवलेली आहे आणि सोबतच पुरी बनवलेली आहे। चला तर मग पाहू ही छोले आणि पुरी कशी बनवली। छोल्याची भाजी बनवण्यासाठी मी इथे छोले घेतलेले आहेत। हे छोले मी रात्री भिजवत ठेवले होते। हे रात्रभर भिजल्यानंतर सकाळी मी याची भाजी बनवण्यासाठी घेतले। हे छोले मी कुकरमध्ये आधी उकडून घेणार आहे। त्यासाठी मी हे कुकरमध्ये घातले आणि याला 3 शिट्यांमध्ये हे छान असे उकडून घेतले। इथे मी एक वाटण बनवलेलं आहे, त्याच्यासाठी मी अद्रक थोडं घेतलेलं आहे, लसूण घेतलेले आहे आणि मिरची घेतलेली आहे आणि एक मोठा कांदा घेतलेला आहे। मी हे अद्रक, लसूण, मिरची आणि कांद्याचं वाटण करून घेतलेलं आहे। इथे ह्या वाटणाची बारीक अशी पेस्ट करून घेतली। नंतर त्याच भांड्यामध्ये मी इथे टॉमॅटो घेतलेला आहे। इथे मी 2 मोठे टॉमॅटो घेतलेले आहेत। हे टॉमॅटोचीसुद्धा मी ह्याच भांड्यामध्ये पेस्ट करून घेतलेली आहे। इथे ह्याचीसुद्धा छान अशी ही पेस्ट बनून तयार झालेली आहे। एका साईडला मी छोले उकडण्यासाठी ठेवलेले आहे। आता इथे वाटणसुद्धा बनून तयार झालेले आहे, दोन्ही वाटणं बनवलेले आहेत। आता मी पुरीसाठी पीठ भिजवून ठेवते। इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं, थोडीशी चवीनुसार साखर घातली आणि मी इथे त्याच्यामध्ये थोडंसं कडलेलं तेल घातलेलं आहे। इथे थोडंसं, अगदी 2 चमचे होईल एवढं कडलेलं तेल घाला, म्हणजे पुऱ्या एकदम सॉफ्ट होतात। इथं आता हे तेल, मीठ आणि साखर मी छान अशी ही मिक्स करून घेतली। सर्व अगोदर मी हातानेच मिक्स करून घेतलं। नंतर ह्याच पीठामध्ये थोडं थोडं पाणी मिक्स करत हे पीठ मी घट्ट असं भिजवून घेतलं। इथे पुरीचं पीठ हे एकदम घट्ट भिजवायचं, जसं आपण चपातीला भिजवतो तसं भिजवायचं नाही, हे एकदम घट्ट भिजवायचं। नंतर थोडंसं तेलाचा हात लावून परत मी हे पीठ भिजवून ठेवलं। आता इथं हे छान असं हे घट्ट पीठ भिजून तयार झालेलं आहे। हे मी 10 ते 15 मिनिटासाठी झाकून ठेवते। इथे आता छोले उकडून झालेले आहेत। मी आता छोलेला फोडणी करून घेते। त्यासाठी मी कढई घेतली, कढईमध्ये तेल घातलं आणि त्याच्यामध्ये मी थोडेसे खडे मसाले घातलेले आहेत। जे घरी असतात तेच खडे मसाले घातलेले आहेत। इथे खडे मसाले थोडेसे तेलामध्ये परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी एक बारीक चिरून कांदा घेतलेला आहे। तो कांदा पहिले तेलामध्ये असा परतून घेतला। कांदा तेलामध्ये परतून झाल्यानंतर अद्रक, लसूण, हिरवी मिरची आणि कांद्याचं जे वाटण आहे ते वाटण मी पहिले तेलामध्ये असं परतून घेते। हे कांद्याचं वाटण तेलामध्ये थोडंसं परतून झाल्यानंतर जे टोमॅटोचं मी वाटण केलेले आहे, म्हणजे टोमॅटोची इथं प्युरी बनवलेली आहे, ती प्युरी मी ह्या आता वाटणामध्ये घालते। इथे 2 टोमॅटोची प्युरी बनवलेली आहे। हे आता छान तेल सुटेपर्यंत मी परतून घेते। इथे आता हे थोडंसं परतून झाल्यानंतर याच्यामध्ये मी मसाले घालून घेते। त्यामध्ये मी 1 चमचा हळद घालते। इथे मिरची पावडर घेतलेली आहे मी, 2 चमचे मिरची पावडर घेतलेली आहे, 1 चमचा धनाजिरा पावडर घेतलेली आहे, 1 चमचा गरम मसाला घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। हे सर्व मसाले आता मी तेलामध्ये थोडंसं परतून घेते। इथे हे मसाले जळून येत म्हणून मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि पाण्यामध्ये हे मसाले असे शिजवून घेतले। इथे छान असा हा छोलेचा मसाला बनून तयार झालेला आहे। आता इथे छोलेसुद्धा छान असे हे शिजलेले आहेत। इथे हे सर्व छोले मी आता ह्या वाटणामध्ये घालते आणि छान असं हे मिक्स करून घेते। इथे तुम्हाला जेवढी क्वांटिटी हवी आहे तेवढे तुम्ही इथे पाणी घालू शकता। मला अगदी थोडंसंच पाणी हवं होतं म्हणून मी अगदी थोडंसंच पाणी घातलेलं आहे। आता इथे छान असे हे भाजी बनून तयार झालेले आहे। मी वरून याला थोडीशी कसुरी मेथी घातलेली आहे, थोड्याशा 2-3 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत, तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता, आणि थोडीशी वरून कोथिंबीर घातली आणि छान अशी ही मिक्स करून घेतली आणि अगदी 2-3 मिनिटे झाकण लावून वाफ काढून घेतली। इथे छान अशी ही भाजी बनून तयार झालेली आहे। वरून छान अशी तरीसुद्धा आलेली आहे। ही छोल्याची भाजी मी जास्त पातळही केलेली नाही आणि घट्टसुद्धा केलेली नाही। मी ह्याच्यासोबत पुरी केलेली आहे, त्यामुळं पुरीबरोबर खाण्यासारखीच मी ही भाजी बनवलेली आहे। तुम्हाला जर अजून पातळ हवी असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी वाढवू शकता। आता इथे छान अशी ही भाजी बनून तयार झालेली आहे। मी गॅस बंद करून ही भाजी खाली उतरून ठेवलेली आहे। आता मी पुरी बनवायला घेते। इथे मी पुरीचं पीठ 10 ते 15 मिनिटे अगोदर भिजवून ठेवलेलं आहे, छान असं भिजलेलं आहे। आता मी याचे छोटे छोटे गोळे बनवून घेते पहिले। इथे मी अगोदर थोडेसे गोळे बनवून घेतल्यानंतर आता ही पुरी लाटायला घेते। इथे ह्या पुरीला असंच लाटायचं, कारण हे पीठ मी घट्ट भिजवलेलं आहे त्यामुळे ह्याला पीठ किंवा तेल लावायची गरज नाही आहे। पण तुम्ही जर वाटत असेल तर थोडंसं तेल लावू शकता। इथे छान अशी ही पुरी लाटून तयार झालेली आहे। अशा प्रकारे मी ह्या सर्व पुऱ्या लाटून घेते।
इथे ह्या सर्व पुऱ्या लाटून तयार झालेल्या आहेत. आता पुऱ्या तळण्यासाठी मी इथे एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि तेल गरम झालेलं आहे. आता ह्या तेलामध्ये मी छान अशा ह्या पुऱ्या तळून घेते. इथे तुम्ही पाहू शकता खूप छान एकदम टम्म पुरी फुगलेली आहे. इथे मी ह्या सर्व पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत आणि ह्या सर्व पुऱ्या अशा फुललेल्या आहेत. ह्या पुऱ्यांमध्ये बिलकुलसुद्धा तेल ओढलेलं नाही. इथे या छोल्याच्या भाजीबरोबर खाण्यासाठी मी गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या पुऱ्या बनवलेल्या आहेत. तुम्हाला जर हव्या असेल तर तुम्ही मैद्याच्या सुद्धा बनवू शकता. सेम अशाच बनवायच्या असतात आणि त्यालाच भटोरेसुद्धा म्हणतात. पण इथे मी या गव्हाच्या पिठापासून बनवलेल्याच पुऱ्या छोल्याच्या भाजीबरोबर घेतलेल्या आहेत. अशा प्रकारे इथे मी ह्या सर्व पुऱ्या बनवून घेते. इथे ह्या सर्व पुऱ्या बनून तयार झालेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता खूप छान बनलेले आहेत. एकदम छान फुललेले आहेत आणि एकदम सॉफ्टसुद्धा झालेले आहेत. बिलकुलसुद्धा ह्या पुऱ्यांमध्ये तेल ओढलेलं नाही आहे. इथे ह्या पुऱ्या मी छोल्याच्या भाजीबरोबर आता सर्व करणार आहे. इथे छोल्याची भाजीसुद्धा मी आता घेतलेली आहे. मग कशी वाटली तुम्हाला छोल्याची भाजीची आणि पुरीची रेसिपी? तुम्हीसुद्धा नक्की बनवा, एकदम सोप्या पद्धतीत दाखवलेली आहे. चला तर मग पटकन या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. परत भेटू आपण पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, मस्त रहा.